कर्जमाफी मिळूनही लाभ न मिळाल्यानं हिंगणघाटच्या वडनेर इथल्या शेतकऱ्यानं विषप्राशन करून आत्महत्या केली होती. शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूयात एक विशेष रिपोर्ट. वडनेर इथल्या गणपत भोरे यांनी 26 फेब्रुवारीला विष पिऊन आत्महत्या केली होती. 4.5 एकर शेती असलेल्या गणपत भोरे यांना कर्जमाफी मिळून देखील त्यांना त्याचा लाभ मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मागील वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. त्यांच्यावरती बँक ऑफ इंडियाचे 1.5 लाख रुपयांचे आणि ग्रामशक्ती या खाजगी फायनान्स कंपनीचे 3 लाख रुपयांचे कर्ज आणि इतर 2 लाख रुपयांचे कर्ज होते. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. 4 तारखेला लग्न झाले होते आणि बँकेचे पैसे मिळाले नव्हते. मग लोक पण येत होते, पैशासाठी त्रास देत होते. आणि जर बँकेचे जर ते पैसे जर मिळाले असते लोनसाठी जात होते म्हणजे भेटन बा, तर ते काही मिळालेच नाही. 2-4 दिवस गेले का जाऊन पाहत होते, आज भेटन उद्या भेटन, ते काही मिळालेच नाही. मग त्यांना 900 रुपयेच भरायचे होते. मग त्यांना मिळाले जर असते तर मग ते काही असं जीवाचं करत नव्हते. माझे पती जीवाचं केलं नसतं तर माझ्या मुलायला बाबा नाही दिसत, मला माझा माणूस नाही दिसत. भोर यांच्याकडे 2015 पासून बँक ऑफ इंडियाचं 1.5 लाख रुपयांचं कर्ज थकीत होतं. 3 भावांनी एकाच वेळी कर्ज उचललेलं होतं. यात 2 भावांना कर्जमाफी मिळाली, पण गणपत भोरेंना मात्र कर्जमाफी यायची असल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर त्यांना 38,000 रुपये भरण्यास सांगितले, पण पैसे नसल्यानं ते ही रक्कम भरू शकले नाही. मग आम्ही त्याला आणलं इथं. मग पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो विनोद वानखडेसोबत, सरपंचासोबत. आणि मग सकासका झालं म्हणून विचार पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्टमध्ये. मी म्हटलं कर्ज बाजारीपणा झालं म्हणून, बँकेचं कर्ज होतं म्हणलं, त्या कर्जाच्या एजंट झालं, आमचं कर्ज माफ झालं होतं म्हणलं रिपोर्टमध्ये, आणि त्यांचं कर्ज काही माफ झालं नाही म्हणलं. आणि घटना घडल्याच्या नंतर मग मॅनेजर साहेब आले, आपले कलेक्टर साहेब, त्यांनी सांगितलं. मग ते मॅनेजर आले इथं ना, कलेक्टर साहेब आले होते, त्यांनी 900 रुपये फक्त तुम्हाला भरायचे आहे बा असं त्यांनी सांगितलं होतं. मग आम्ही 38,000-37,500 रुपये भरले. मग हे मृतकाला 900 रुपये कसे बा असं मी रिपोर्टमध्ये लिहिली. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने तसेच खाजगी कर्जाचा डोंगर, यंदा झालेली नापिकी, यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला होता. दरम्यान जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी चौकशी करण्यासाठी गेले असता आत्महत्येनंतर बँक अधिकाऱ्यानं कर्जासाठी 900 रुपये भरून कर्जमाफी घ्यावी अशा आशयाचं दिलेलं पत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी अधिकाऱ्यांना दिलं. त्यावरून बँक त्यांना कर्जमाफीपासून जाणून बुजून टाळत असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून बँक ऑफ इंडियाच्या वडनेर इथल्या शाखा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि वारंवार आपल्या भावासोबत तिथं जात होते, परंतु यांना पूर्ण बाकीचे पैसे भरल्याशिवाय ते कर्जमाफीचा लाभ भेटू शकणार नाही आणि ही वाट बघत होते वारंवार जाऊनही. आणि शेवटी यांनीसुद्धा प्रायव्हेट बँकेचं एक कर्ज घेतलेलं आहे जवळपास 3 लाखाचं, त्यांच्या रेग्युलर हप्ते भरत होते. आणि त्या दृष्टीनं त्यांना एक होप होती की बा माझ्या दोघा भावाची म्हणजे कर्जमाफी दिली जाते झाली तर मला पण भेटेल ह्या आशेवरती होते. पण एक 8-10 महिन्यानंतर म्हणजे 2019 फेब्रुवारीमध्ये त्यांनी आत्महत्यासारखा निर्णय घेतला. तर याच्यामध्ये बँक मॅनेजरचा स्टेटमेंट आणि त्यांनी दाखवलेले ते कागदपत्र आणि यांच्या पत्नीचं आणि त्यांच्या भावांना जे कर्जमाफी भेटली 35,000 रुपये भरावं लागले, तर याच्यामध्ये थोडं कॉन्ट्रावर्सी वाटते आणि प्रथम दर्शनी ते दोषी असल्याचे आढळून येते. कदाचित 900 रुपये हा काही छोटासा अमाऊंट आहे, 900 रुपयासाठी त्यांचे भाऊसुद्धा त्यांना कोऑपरेट करू शकते किंवा तेही भरू शकत होते, पण बँक मॅनेजर ते नाकारतात. परंतु त्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी वाटते आणि त्यासाठी ते जबाबदार असल्याचे दिसून येते. म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की बा याच्यामध्ये प्रथम दर्शनी ही आत्महत्येस जबाबदार असल्या बँक मॅनेजर जबाबदार असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध FIR संबंधित पोलीस स्टेशनमध्ये नोंदवावा आणि त्यानुसार अहवालाच्या आधारावर आम्ही तिथं FIR वडनेर पोलीस स्टेशनला नोंदवलं. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आता स्वतःच्या हक्कासाठी देखील आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कैलास नवघरे, AM News, वडनेर, वर्धा.